संत रविदास महाराज संघर्ष समिती यांच्या वतीने इचलकरंजी येथील कॉम्रेड के एल मलाबादे चौकात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले पारंपरिक पद्धतीने राष्ट्रपुरुषांच्या होणाऱ्या रा जयंतीस प्रशासनाने बळकटी द्यायला हवी मात्र असे होताना दिसत नाही याची खंत वाटत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी काढले संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती कॉम्रेड के एल मलाबादे चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर राहुल आवाडे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले सध्या समाजामध्ये कोणताही सण उत्सव साजरा करत असताना विकृतीचे दर्शन वाढत चालले असताना दुसरीकडे मात्र पारंपरिक पद्धतीने सण उत्सव जयंती साजरी करणारे काही लोक का आहेत मात्र अशा लोकांच्या पाठीशी प्रशासन राहत नसल्याने त्यांची कुचंबना होते आपण आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पारंपरिक उत्सवाला विनाआट परवानगी द्यावी अशी मागणी करणार असल्याची ग्वाही यावेळी डॉक्टर राहुल आवाडे यांनी दिली कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ उपनिरीक्षक प्रकाश सुर्वे इचलकरंजी महानगरपालिका प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेंद्र गवळी धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांचे सहायक रवींद्र शिंदे इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांचे स्वीसहाय्यक संजय सेटे महानगरपालिका अधिकारी महेश पांडव गणेश शिंदे सामाजिक कार्यकर्त्या रजनी शिंदे सुष्माताई चव्हाण अरुणा वनमुखे यांच्या हस्ते समाजातील शैक्षणिक सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्यांचा व राष्ट्रसेवेत रुजू झालेल्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी माजी पोलीस उपाधीक्षक गणेश गवळी कबनूरच्या सरपंच सौ शोभा पवार कोरोची सरपंच डॉक्टर संतोष भोरे ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे महावीर माने आदी मान्यवर उपस्थित होते जयंती संपन्नतेसाठी संत रविदास महाराज संघर्ष समितीचे संस्थापक रावसाहेब निर्मळे शीतल माने अर्जुन धुमाळे नारायण अगवणे सागर कांबळे नागेश शेजाळे सीताराम शिंदे प्रकाश टोंपे दिलीप कदम विकी गायकवाड गणेश माने गावबाग सतीश सवान चंदूर रोहिदास माने कोल्हापूर सुहास माने आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या ताज्या बातम्यांसाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा